हेलो स्टूडेंट्स, वेलकम हियर टू बेंडे एजुकेशन साइंस एंड मैथमेटिक्स ट्यूटोरियल्स। आपण घेतो आहे साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट टू स्टैंडर्ड 10th थर्ड लेसन, त्यातला लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम्स पार्ट टू। ओके, आता आपण घेऊया सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग। हा पार्ट आपल्याला या लेसन मधला शिकायचा आहे। तर हा पार्ट शिकण्यापूर्वी आपल्याला थोडीशी माहिती घ्यावी लागेल। ह्युमन बीइंग हॅव 46 क्रोमोझोम्स, दॅट इज 23 पेयर्स। सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे की ह्युमन बीइंगकडे 46 क्रोमोझोम्स असतात। हे जे 46 क्रोमोझोम्स असतात त्यामध्ये 23 पेयर्स असतात, त्यातल्या 22 पेयर्स आर ऑटोझोम्स अँड 1 पेयर इज ऑफ सेक्स क्रोमोझोम। म्हणजे काय? तर त्यातल्या 22 पेयर्स या ऑटोझोम असतात। ऑटोझोम्स कशाला म्हणतात? तर जे क्रोमोझोम आपले बॉडी स्ट्रक्चर ठरवतात, तुमचं उंची किती, तुमच्या केसांचा रंग कसा, तुमचा रंग कसा, डोळ्यांचा रंग कसा, बुद्धी कशी, हे जे ठरवणारे असतात त्यांना आपण ऑटोझोम्स म्हणतो। सो वी हॅव 22 पेयर्स ऑफ ऑटोझोम्स अँड 1 पेअर इज ऑफ सेक्स क्रोमोझोम। सेक्स क्रोमोझोम्स कशाला म्हणतात? ज्या क्रोमोझोम्सवरून सेक्स डिटर्मिनेशन होतं त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम्स म्हणतो। म्हणजे बेबी मेल आहे की फिमेल आहे हे ज्यावरून ठरवलं जातं त्या क्रोमोझोम्सला सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात। मेन हॅव एक्स वाय क्रोमोझोम्स वाईल वुमन हॅव एक्स एक्स क्रोमोझोम्स। पुरुषांकडे एक्स वाय क्रोमोझोम्स असतात, मेन हॅव एक्स वाय क्रोमोझोम्स अँड वुमन हॅव एक्स एक्स क्रोमोझोम्स। रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमन ड्यू टू दिस सेक्स क्रोमोझोम्स। हे सेक्स क्रोमोझोम्स प्रेझेंट असल्यामुळेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन्स आहे ते त्या त्या पद्धतीने डेव्हलप होत असतात। ही जी डेव्हलपमेंट होत असते बॉडीची ती आपली क्रोमोझोम्सनुसार होत असते। सो टू लर्न द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन वी हॅव टू स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। आपल्याला जर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायची असेल पूर्णपणे तर आपल्याला स्ट्रक्चर आणि फंक्शन, प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन काय आणि ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर काय हे आपल्याला शिकावं लागेल। तर आपण सुरू करूया आता पुढे। पहिल्यांदा घेऊया आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर आपण बघतो आहे, त्यातले ऑर्गन्स आहे मेन ऑर्गन्स। तुम्हाला या ऑर्गन्सचे नावं लर्न करावे लागतील। ऑर्गन्स आहेत पेअर ऑफ टेस्टीज, देन इपिडिडायमिस, पेअर ऑफ वास डिफरन्स अँड ग्लँड्स आणि पेनिस। हे मेन ऑर्गन्स आहेत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे। बाजूला तुम्हाला फिगर दाखवलेली आहे बघा। आता ते ऑर्गन्स कुठे आहेत हे नीट बघा। दीज आर टेस्टीज, टेस्टीज पेअर ऑफ टेस्टीज, दोन बाजूला दोन पेअर ऑफ टेस्टीज। देन इपिडिडायमिस, इपिडिडायमिस म्हणजे या टेस्टीजच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे इट इज कॉल्ड एज इपिडिडायमिस, इपिडिडायमिस। देन पेअर ऑफ वास डिफरन्स, हे जे दोन ट्यूब्स इथे दाखवलेले आहेत त्याला आपण वास डिफरन्स म्हणतो। देन ग्लँड्स, ग्लँड्समध्ये आहेत सेमिनल वसायकल, प्रोस्टेट ग्लँड आणि या ठिकाणी दाखवली आहे ती कॉपर्स ग्लँड आहे। पेअर ऑफ टेस्टीज इपिडिडायमिस मीन्स बघा पेअर ऑफ टेस्टीज इपिडिडायमिस, सॉरी पेअर ऑफ टेस्टीज इपिडिडायमिस, वास डिफरन्स, देन ग्लँड्स। ग्लँड्समध्ये आहेत इथे जे दाखवले आहेत त्या सेमिनल वसायकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड। देन हा हे स्ट्रक्चर जे आहे युरेथ्रा आहे, त्याच्या आतमध्ये एक त्याच्या आतमध्ये ही ट्यूब दाखवलेली आहे इट इज कॉल्ड एज युरिनोजेनायटल ट्यूब। पेअर ऑफ वास डिफरन्स, ग्लँड्स आणि शेवटी पेनिस। ठीक आहे, पुन्हा एकदा बघा पेअर ऑफ टेस्टीज इपिडिडायमिस, देन वास डिफरन्स, देन ग्लँड्स, ग्लँड्समध्ये येतात आहेत दीज आर सेमिनल वसायकल, प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड, अँड देन दिस इज युरेथ्रा ऑर युरिनोजेनायटल ट्यूब अँड देन पेनिस। ठीक आहे, ग्लँड्समध्ये किती ग्लँड्स आहेत? मग तीन ग्लँड्स आहेत, एक आहे सेमिनल वसायकल, देन प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड। बघूया पुढे। आता टेस्टीज म्हणजे काय हे आपण क्लिअर करूया। टेस्टीज दीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी। एक स्क्रॉटम म्हणजे एक बॅग लाईक स्ट्रक्चर असतं, त्या बॅग लाईक स्ट्रक्चरमध्ये टेस्टीज प्रेझेंट असतात आणि त्या आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी का असतात? कारण आपलं बॉडी टेम्परेचर जास्त असतं, या बॉडी टेम्परेचरमध्ये टेस्टीजमध्ये ज्यावेळेला स्पर्म्स तयार होतात त्यावेळेला हे स्पर्म्स हे इमॅच्युअर असतात आणि ते मॅच्युअर व्हावे म्हणून त्याला जे टेम्परेचर लागतं, इमॅच्युअर स्पर्म्स जे असतात ते आपल्या बॉडी टेम्परेचरमध्ये ते पूर्णपणे त्याचा नाश होऊ शकतो, त्याची डेथ होऊ शकते, तसं होऊ नये म्हणून टेस्टीज आर लोकेटेड आउटसाइड द बॉडी इन आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, प्रेझेंट इन द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी। ठीक आहे, देन फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स,
फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स कसं होत असतं तर हे पूर्ण टेस्टीज आहे. टेस्टीजच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात. या ट्यूब्युल्स ज्या आहेत यांना सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असं म्हणतात. या सेमिनिफेरस ट्यूब्युल्सच्या आत जर्मायनल इपिथेलियम असतो. या जर्मायनल इपिथेलियमचे जे काही सेल्स असतात त्यांचं मिओसिस होतं. व्हॉट इज मिओसिस? मिओसिस म्हणजे काय? तर मिओसिस म्हणजे अशा टाईपचं सेल डिव्हिजन ज्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हॅप्लॉइड होत असतो. तर इथे या जर्मायनल इपिथेलियमच्या सेल्सचं मिओसिस होतं आणि स्पर्म्स तयार होतात. पुन्हा एकदा लक्ष द्या की फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, स्पर्म्स कसे तयार होतात तर टेस्टीजच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात. या सेमिनिफेरस ट्यूब्युल्सचा जो जर्मायनल इपिथेलियम आहे या जर्मायनल इपिथेलियमचे सेल्स मिओसिस करतात, म्हणजे मिओसिस टाईपचं सेल डिव्हिजन करतात अँड देन इट फॉर्म्स स्पर्म्स. स्पर्म्स जे तयार होतात ते हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड म्हणजे काय? तर त्यातला क्रोमोझोमल नंबर हाफ असतो. देन सीमेन. सीमेन कशाला म्हणतात? तर सीमेन इज फॉर्म ऑफ स्पर्म्स अँड सिक्रिशन्स ऑफ ऑल द ग्लँड्स. आपण ज्या यापूर्वी तीन प्रकारच्या ग्लँड्स पाहिल्या त्यातून जे सिक्रिशन्स येतात त्या सिक्रिशन्समध्ये ज्यावेळेला हे स्पर्म्स ॲड होतात त्यावेळेला जे फ्लूड तयार होतं त्याला आपण सीमेन म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. पाथ ऑफ द स्पर्म्स. मग स्पर्म्स कसे एकीकडून दुसरीकडे स्पर्म्स कसे ट्रॅव्हल करतात ते पाहूया. स्पर्म्स पुश फॉरवर्ड ग्रॅज्युअली थ्रू डक्ट सिस्टीम टिल पेनिस. या ठिकाणी जर तयार झाले असतील तर पाथ ऑफ स्पर्म आहे. पहिल्यांदा टेस्टीस, टेस्टीज नंतर रेटे टेस्टीस. रेटे टेस्टीस असा पार्ट असतो ज्यामध्ये स्पर्म्स तयार होत असतात. तिथले आजूबाजूचे सेल्स इट इज कॉल्ड एज रेटे टेस्टीस. रेटे टेस्टीस देन वासिफरन्स. वासिफरन्स कशाला म्हणतात? तर टेस्टीसपासून इपिडिडायमिसपर्यंतचा जो काही पाथ असेल, टेस्टीसपासून इपिडिडायमिसपर्यंत ज्या स्मॉल ट्यूब्सद्वारा स्पर्म्स कॅरी केले जातात त्याला आपण वासिफरन्स म्हणतो. इट इज वासिफरन्स देन इपिडिडायमिस. इपिडिडायमिस नंतर वास डिफरन्स. हा वास डिफरन्स आहे. ही जी लॉंग ट्यूब दाखवली आहे इट इज वास डिफरन्स. देन इजॅक्युलेटरी डक्ट. ही जी डक्टमध्ये दाखवली आहे, तुम्हाला दाखवते आहे मी, ही जी डक्ट दाखवलेली आहे याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. इट इज अन इजॅक्युलेटरी डक्ट. देन युरिनोजेनायटल डक्ट अँड देन पेनिस. ओके, व्हॉट इज द पाथ ऑफ द स्पर्म्स देन? पक्क बघा. स्पर्म्स पुश फॉरवर्ड ग्रॅज्युअली थ्रू द डक्ट सिस्टीम टिल पेनिस. पहिल्यांदा इथे टेस्टीजमध्ये तयार होतात, त्यानं रेटे टेस्टीजमध्ये. त्यानंतर वासिफरन्स. वासिफरन्स म्हणजे टेस्टीसपासून इपिडिडायमिसपर्यंत येणारी स्मॉल डक. देन इपिडिडायमिस. इपिडिडायमिस नंतर वास डिफरन्स. वास डिफरन्स नंतर इजॅक्युलेटरी डक. इजॅक्युलेटरी डक नंतर युरिनोजेनायटल डक अँड देन पेनिस. ठीक आहे, हे तुम्हाला आता समजलं असेलच. आता आपण बघूया फंक्शन्स. फंक्शन्समध्ये बघा, टेस्टीजचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स अँड मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे, हा जो मेल हॉर्मोन असतो टेस्टोस्टेरॉन, या हॉर्मोनमुळेच मुलांमध्ये, बॉईजमध्ये जे काही स्ट्रक्चरल चेंजेस होत असतात प्युबर्टीमध्ये ते या हॉर्मोनमुळे होत असतात. तर टेस्टीज, प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स अँड मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन. देन स्क्रोटम. स्क्रोटमचं काय फंक्शन आहे? तर प्रोटेक्शन अँड टेम्परेचर ऑफ कंट्रोल ऑफ टेस्टीज. प्रोटेक्शन अँड टेम्परेचर कंट्रोल ऑफ द टेस्टीज. टेस्टीजचं टेम्परेचर कंट्रोल करणं आणि टेस्टीजला प्रोटेक्ट करणं हे स्क्रॉटमचं काम आहे. त्यानंतर सेमिनल वसायकलचं फंक्शन. सिक्रिशन ऑफ सेमिनल फ्ल्यूड विच फॉर्म्स मेजर पोर्शन ऑफ द सीमेन. सीमेनचा जो मेजर पोर्शन असतो ते सेमिनल वसायकलचं सिक्रिशन असतं. यामध्ये फ्रुक्टोज असतो जो स्पर्म्सला एकीकडून दुसरीकडे ज्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं, एकीकडून दुसरीकडे मुवमेंट करायची असते, त्याकरता स्पर्म्सला एनर्जी लागते. ही एनर्जी सेमिनल वसायकलचं जे सिक्रिशन आहे म्हणजे सेमिनल फ्ल्युइड आहे त्यामध्ये फ्रुक्टोज असतो आणि हा फ्रुक्टोज त्याला एनर्जी देतो. देन पेनिस. ट्रान्सफरिंग ऑफ स्पर्म्स टू वजायना अँड रिलीज ऑफ द युरिन ॲट द टाइम ऑफ युरिनेशन. हे फंक्शन्स आहेत पेनिसचे. ठीक आहे, आता आपण बघूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपण बघूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत स्टुडंट्स पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, अ युट्रस अँड अ वजायना. या ठिकाणी तुम्हाला ओव्हरीज दाखवलेले आहेत. बघा, या दोन साईडला दोन ज्या दाखवल्या आहेत हे युट्रस आहे. हे मेन जे दाखवलं आहे हे युट्रस आहे. याच्या आजूबाजूला तुम्हाला दोन ओव्हरीज दाखवलेले आहेत. दीज आर पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर ऑफ ओव्हरीज देन पेअर ऑफ ओव्हिडक्ट. ही जी डक्ट इथे दाखवली आहे याला आपण ओव्हिडक्ट म्हणतो. पेअर ऑफ ओव्हिडक्ट, अ युट्रस अँड अ वजायना. पुन्हा एकदा नीट पार्ट्स बघा. पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युट्रस अँड वजायना.
हे असतात फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन. आता बघूया आपण पाथ ऑफ ओसाइट. ओसाइट म्हणजे काय, तर जे फीमेल सेल असतो, जर्मायनल सेल ज्याला आपण ओसाइट म्हणू शकतो किंवा एग सेल सुद्धा म्हणू शकतो. जनरली इन एव्हरी मंथ अन ओव्हम इज रिलीज्ड इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. आजूबाजूला ज्या दोन ओव्हरीज आहेत, इथे मी तुम्हाला एक छोटं फिगर दाखवलेली आहे, ओव्हरीचं स्ट्रक्चर दाखवलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर. यामध्ये बघा की खूप इथे आपल्याला खूप ओव्हम डेव्हलप होताना दाखवत दिसतात आहेत. तर हे ज्यावेळेला पूर्णपणे कम्प्लीट डेव्हलपमेंट होते एखाद्या ओव्हमची किंवा ओसाइटची, त्यावेळेला ते इथून रिलीज होतं. तर जनरली एव्हरी मंथ अँड ओव्हम इज रिलीज्ड इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच ओव्हरी. एकदा लेफ्ट साईडच्या ओव्हरीमधून आणि एकदा राईट साईडच्या ओव्हरीमधून, म्हणजे एका महिन्यात लेफ्ट साईडच्या ओव्हरीतून आणि एका महिन्यात राईट साईडच्या ओव्हरीमधून एक ओव्हम रिलीज होत असतो. मग हे जे रिलीज झालेला ओव्हम आहे किंवा ओसाइट आहे किंवा एग सेल आहे, तर त्याचा पाथ कसा असतो, तर पहिल्यांदा ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंट होते, त्यानंतर तो रिलीज होतो, पूर्णपणे डेव्हलप झाला की तो रिलीज होतो आणि रिलीज झाल्यानंतर तो ओव्हिडक्टमधून युट्रसकडे येतो. पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे ओव्हरी, ओव्हरीमधून रिलीज होतो, त्यानंतर इथे फनेल शेप स्ट्रक्चर असतं. हे जे स्ट्रक्चर आहे या ओव्हिडक्टचं, हे फनेल शेप असतं, त्यामुळे इथून सरळ तो फनेल शेप स्ट्रक्चरमधून ओव्हिडक्टमध्ये जातो. ओव्हिडक्ट म्हणजेच फॉलोपियन ट्यूबसुद्धा म्हणतात त्याला. ओव्हिडक्टमध्ये जातो आणि त्यानंतर युट्रसमध्ये, लोअर एंड ऑफ द युट्रस ओपन्स इन वजायना. वजायनामध्ये या युट्रसचं लोअर एंड ओपन होत असतं. पुढे बघूया फंक्शन्स. फंक्शन्स आता प्रत्येक पार्टचे फंक्शन बघूया. ओव्हरीचं फंक्शन काय आहे, तर प्रोडक्शन ऑफ ओसाइट अँड फिमेल हॉर्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. फिमेलमध्ये जे दोन हॉर्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे ओव्हरी प्रोड्यूस करते. देन युट्रस, युट्रसमध्ये युट्रसचं फंक्शन आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फिटस ड्युरिंग प्रेग्नन्सी. फिटस म्हणजे काय, तर 9 महिन्यापर्यंत जे बाळ पोटामध्ये वाढतं त्याला आपण फिटस म्हणतो. फॉलोपियन ट्यूब्स इट ट्रान्सपोर्टिंग अँड रिलीज ऑफ द ओसाइट टू द युट्रस प्रोव्हाइडिंग स्पेस फॉर फर्टिलायझेशन ऑफ ओसाइट बाय स्पर्म. फॉलोपियन ट्यूबचं काम आहे की ओव्हरीमध्ये जे ओसाइट तयार होतात त्या ओसाइटला युट्रसपर्यंत घेऊन जाणं आणि त्यानंतर प्रोव्हाइडिंग द स्पेस फॉर फर्टिलायझेशन ऑफ ओसाइट बाय स्पर्म. जर फर्टिलायझेशन होणार असेल तर ते सुद्धा फॉलोपियन ट्यूब्समध्येच होत असतं. त्यानंतर वजायनाचं फंक्शन, इट पासेस फॉर द मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल फ्लोसाठी पॅसेज असतो तो आणि इट ऍक्ट्स ॲज द बर्थ कॅनल अँड ऑल्सो पॅसेज फॉर कॉप्युलेशन. ठीक आहे, पुढे बघूया आपण गमिट फॉर्मेशन. मग हे जे मेल आणि फिमेल गमिट्स आपण पाहिले, ओसाइट्स बघितले, स्पर्म्स बघितले, हे कसे तयार होतात हे आता मी तुम्हाला सांगते. तर गमिट्स आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस. मियोसिसची प्रोसेस मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे की मियोसिसची जी प्रोसेस असते त्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हॅप्लॉइड होत असतो. गमिट्स आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस इन मेन. मेनमध्ये काय होतं, स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड इन द टेस्टीस फ्रॉम प्युबर्टी टिल डेथ. प्युबर्टीमध्ये म्हणजे मुलं यंग झाले की तेव्हापासून तर डेथ होईपर्यंत स्पर्म्सचं प्रोडक्शन कंटिन्युअसली सुरूच असतं. बट इन वुमन, वुमनमध्ये काय होतं, देर आर 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट्स प्रेझेंट इन द ओव्हरी ऑफ फिमेल फिटस ॲट द टाइम ऑफ बर्थ. ज्यावेळेला बेबी गर्ल जन्माला येते त्यावेळेला जन्माच्या वेळीस तिच्या ओव्हरीजमध्ये 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट्स असतात. आणि हे जे 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट्स असतात ते प्युबर्टी आल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक एक एग सेल हा प्रत्येक महिन्याला एका ओव्हरीमधून, एकदा लेफ्ट साईडच्या ओव्हरीमधून आणि एकदा राईट साईडच्या ओव्हरीमधून तो रिलीज होत असतो. अँड ओसाइट्स मॅच्युअर अँड इज रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरी टिल मेनापॉज. मेनापॉज म्हणजे काय, तर ॲट द एज ऑफ 45 to 50 रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जे फंक्शन्स असतं फिमेलमध्ये ते त्या ठिकाणी थांबून जातं, त्याला आपण मेनापॉज म्हणतो. आता बघूया फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट बाय द युनियन ऑफ स्पर्म अँड ओसाइट ऑर ओव्हम इट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. म्हणजे स्पर्म्स आणि ओसाइट यांचं जे युनियन होतं त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. इथे दाखवलं आहे बघा तुम्हाला, हा या ठिकाणी हा जे दाखवलं आहे तुम्हाला, हे ओसाइट आहे आणि हे स्पर्म्स आहे. तर एकच स्पर्म्स, मिलियन्स ऑफ स्पर्म्स येतात, त्यापैकी एक स्पर्म फक्त एक सेलला फर्टिलाइज करतो आणि आफ्टर फर्टिलायझेशन फॉर्मेशन ऑफ झायगोट टेक्स प्लेस. हा जो झायगोट असतो, हा झायगोट डिप्लॉइड झायगोट असतो.
आणि स्पर्म आणि ओसाइट जे आहेत ते हॅप्लॉइड असतात, त्यांचा क्रोमोझोमल नंबर हाफ असतो आणि म्हणून तयार होणारा झायगोट जो आहे त्याचा क्रोमोझोमल नंबर मात्र पूर्ण असतो. इट टेक्स प्लेस इन द ओव्हिडक्ट, हेन्स इट इज अ इंटरनल फर्टिलायझेशन. इथे तुम्हाला एक फिगर दाखवली आहे, पहा या ठिकाणी ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये ओसाइट मॅच्युअर होत आहे, मॅच्युरेशन नंतर ओव्हिडक्टमध्ये हे आत येतं आणि त्यानंतर वजायनामधून स्पर्म्स आत येतात आणि या ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. सिमेन रिलीज्ड इन द वजायना कंटेंट सम मिलियन्स ऑफ स्पर्म्स. मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात आणि दे मूव थ्रू द वजायना टू युट्रस टू ओव्हिडक्ट. या पद्धतीने इकडनं त्यांची मूवमेंट होत असते आणि ही मूवमेंट झाल्यानंतर ही जी फॉलोपियन ट्यूब आहे किंवा ओव्हिडक्ट आहे, या ओव्हिडक्ट किंवा फॉलोपियन ट्यूबमध्ये युनियन होत असतं आणि वी कॉल इट ॲज फर्टिलायझेशन. हे जे फर्टिलायझेशन आहे हे बॉडीच्या आत होत असतं म्हणून आपण याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतो. आणि मासोळ्या वगैरे ज्या असतात, फिश ज्या असतात, त्या फिशमध्ये पाण्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, तर फिश हे एक एक्झाम्पल आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशनचं. ओव्हिडक्ट कंटेन ओनली वन ओहम, सो ओनली वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स कॅन फर्टिलाइज वन ओहम. स्पर्म्स मात्र मिलियन्स ऑफ स्पर्म्स ज्या एंट्री करतात पण त्यापैकी फक्त एकच स्पर्म हा ओहमला फर्टिलाइज करत असतो. पुढे बघूया डेव्हलपमेंट अँड बर्थ. मग हॅप्लॉइड स्पर्म प्लस हॅप्लॉइड ओहम या दोघांच्या युनियननी फर्टिलायझेशन झालं हे आपण बघितलं. हे इथे जे फर्टिलायझेशन झालं आहे या फर्टिलायझेशन नंतर या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, त्यानंतर एक एक सेल असतो सिंगल सेल झायगोट. सिंगल सेलपासून मग नंतर त्याची वाढ होत होत जाते, झायगोटची रिपीटेड मायटोसिस डिव्हिजन होतात. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय, तर ज्यामध्ये क्रोमोझोमल नंबर जेवढाच्या तेवढाच राहतो, ॲज इट इज राहतो झायगोट. त्यानंतर रिपीटेड मायटोसिसपासून एम्ब्रियो बनतो, देन एम्ब्रियो पुश टू द युट्रस. एम्ब्रियो जो तयार झालेला आहे हा फॉलोपियन ट्यूबमध्ये तयार झाला, त्यानंतर तो युट्रसकडे पुश केला जातो आणि युट्रसमध्ये पुश केल्यानंतर त्याचं युट्रसमध्ये इम्प्लांटेशन होतं. हे जे इम्प्लांटेशन होतं ते इम्प्लांटेशन झाल्यानंतर प्लासेंटा तयार होतो. प्लासेंटा म्हणजे भरपूर सेल्स असतात, त्यामध्ये मोठा स्ट्रक्चर असतो आणि त्याच्याकडे ब्लड कॅपिलरीज ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणात असतात, जेणेकरून या तयार होणाऱ्या बेबीला भरपूर ब्लड सप्लाय मिळावा. सो इम्प्लांटेशन झाल्यानंतर प्लासेंटा इज फॉर्म. दिस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कम्प्लिटेड इन 9 मंथ्स. मग मदरकडून जे फूड येतं त्या फूडवर, म्हणजे मदरकडून जे ब्लड मिळत आहे त्या ब्लडवरती पोटातल्या बेबीचं न्यूट्रिशन होत असतं आणि ही पूर्ण ग्रोथ जी होते त्याला 9 महिने पूर्ण लागतात. दिस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कम्प्लिटेड इन 9 मंथ्स ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन, देन देअर इज अ बर्थ ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. नंतर त्या ठिकाणी नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो आणि इंडिव्हिज्युअलचा बर्थ होतो. ठीक आहे, या पद्धतीने ह्युमन बीइंगमध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होत असते. तुम्हाला ही निश्चितपणे कम्प्लीट प्रोसेस समजली असेलच. यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स आहे, स्केच अँड लेबल ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच कॅरीज 2 मार्क्स, स्केच अँड लेबल ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विच कॅरीज 2 मार्क्स, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कॅरीज 4 मार्क्स, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कॅरीज 4 मार्क्स, देन डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड लास्ट वन इज नेम द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स. ठीक आहे, हा पूर्ण पोर्शन तुम्हाला निश्चितपणे चांगला समजला असेलच असं मला वाटतंय. तर जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय, माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड हिट द बेल आयकॉन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.